नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत मसाले भात. तर मसाले भातासाठी मी इथे हा 300 ग्रॅम तांदूळ घेतलाय, बासमती तांदूळ घेतलाय. हा वाटीने मोजला तर हा तांदूळ, ही वाटी सव्वा वाटी घेतलाय मी. भाज्या मी इथे वाटाणा घेतलाय 1/2 किलो, कांदा घेतलाय 1 चिरून, अदरक लसूणची पेस्ट घेतली, 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता घेतला, 1 टॅमॅटो घेतलाय, 1 बटाटा घेतलाय चिरून, 1/2 किलो मी इथे फ्लावर घेतलाय, 1/2 किलोपेक्षा थोडासा कमी असेल, थोडीशी तोंडली घेतली आहे चिरून, मीठ घेतले चवीनुसार, आणि इथे मी तेल आणि तूप एकत्र करून घेतले. खडे मसाल्यांमध्ये मी इथे 3 तमालपत्र घेतलेत, 4 लवंगा घेतल्यात, 4 मिऱ्या घेतल्यात, आणि 5 इथे मी हिरव्या वेलच्या घेतल्यात. आणि मसाल्यांमध्ये मी इथे मोहरी घेतली, जिरं घेतले, हळद घेतली, पोळा मसाला घेतले, लाल तिखट घेतले आणि हिंग घेतले. तर आपण आता सुरुवात करूया. मसाले भात मी इथे कुकरमध्ये करते, पटकन होतो. कुकर इथे गरम झालाय, आपण हे तूप आणि तेल मिक्स केले ते घालून घेऊया. कढीपत्ता घालूया. कढीपत्ता इथे चांगला तडतडलाय आपला. आता आपण मोहरी घालून घेऊया, जिरं घालूया, हळद घालूया, हिंग, कांदा घालून परतून घेऊया. आता आपण ते कांदा चांगला मऊ सूत होतपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचं. अद्रक लसूणची पेस्ट पण घालून घेऊया. कांदा छान परतून झाला इथे. आता आपण भाज्या घालून घेऊया. फ्लावर घालूया, तोंडली, बटाटा, वाटाणा, टॅमॅटो आपल्याला शेवटला घालायचं कारण तो खूप लवकर नरम होतो. व्यवस्थित परतून घ्यायचं आता. Thank you.
चार ते पाच मिनिट आपल्याला भाज्या चांगल्या इथे परतून घ्यायचं. भाज्या इथे चार ते पाच मिनिट परतून झाल्यात. आता आपण शेवटला टॅमॅटो घालून घेऊया आणि एकदा पुन्हा परतून घेऊया. भाज्या छान परतून झाल्या तिथे. आता आपण तांदूळ घालून घेऊया. तांदूळ इथे व्यवस्थित परतून झालाय. आता आपण त्यात गोडा मसाला घालून घेऊया. लाल तिखट घालूया थोडं. मीठ घालून घेऊया चवीनुसार. मसाले आणि मीठ इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण पाणी घालून घेऊया. इथे मी हा सव्वा वाटी तांदूळ घेतलाय. तर आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आणि वरती थोडस किंचित घालायचंय. मसाले भाताला इथे उकळे आले तुम्ही पाहू शकता. आता आपण कुकरचं झाकण लावून एक शिट्टी घेऊया आणि आपल्याला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. कुकरची एक शिट्टी झाली आहे आपली आणि कुकर थंड देखील झालाय. तर आता आपण ओपन करून पाहूया. भात तयार झालाय आपला इथे. गरमागरम इथे मसाले भात आपला खाण्यासाठी तयार आहे. ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.